आज 244 विधानसभा करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी अनुषंगाने आज मी यशपाल कांबळे सर्व बहुजन चळवळ आमच्याबरोबर सोबत काम करत असलेले सर्व कार्यकर्ते यांच्यासह आज नारायण पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्या कामाला बळकटी देण्यासाठी व त्यांनी पुढे काम चांगले करण्यासाठी व त्यांचा पूर्वीचा इतिहास बघून व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज मी नारायण पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे। मूळ कारण असं आहे की जे दोन गट आहेत ते भाजप प्रणित आहेत। दलित समाजाला आतापर्यंत न्याय देण्याचं काम तुम्हाला सांगतो सगळ्या पक्षांनी केलेलं नाहीच, पण त्यापैकी भाजप हा संविधान बदलण्यासाठी किंवा जातीवाद पाळण्यासाठी ओळखला जाणारा पक्ष आहे। त्यामुळं जा बागल गट असेल हे शिवसेनेची शिवसेना बीजेपी युती आहे व संजय मामा शिंदे हे सुद्धा भाजप पुरस्कृत आहेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं गेल्या लोकसभेला सर्व आमच्या समाज बांधवांनी लोकसभेला सर्व समाज बांधवांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदान केलं। हा आढावा घेऊन सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज मी यांना नारायण पाटील यांना व महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे। येत्या जी विधानसभा आहे यामध्ये आता जी पाठिंबा दिलेला आहे या विधानसभेच्या अनुषंगाने आपण या पाठिंब्याच्या अनुषंगाने काय आपलं मागणं आहे किंवा इतर काय ठेवलेला आहे का प्रस्ताव? आम्ही 100% ठेवलेला नाही, बिनशर्त आम्ही पाठिंबा देतोय। दलित समाजावर तुम्हाला सांगतो आतापर्यंत दलित समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा वेगळा आहे। दलित अन्याय अत्याचार होत असतात त्याला तुम्हाला सांगतो आपण पत्रकार बंधू त्याला साक्षीला आहेत, तुम्हाला सांगतो पूर्ण पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कुठल्या अन्यायग्रस्त कुठल्याही समाजाचा असो दलित समाजाचा असलं तर आपण पाहतोच, पण इतर समाजाचं कोणी जर असलं तरी आपण त्यांना कुठल्याही प्रकारात विचारणा केली नाही की तो कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धंदा धर्माचा आहे किंवा कुठल्या पंथाचा आहे। न्याय देण्याचं काम आपण 100% त्यांच्याशी केलेलं आहे। नाही आता मुद्दा काय आहे माहित आहे का, संजय मामा शिंदे भाजप पुरस्कृत असण्याचं हे सांगण्याचं मूळ कारण म्हणजे गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी पाठिंबा त्यांना लिखित पाठिंबा दिलेला होता घोषित केला होता, मग ह्यावेळेस पुढच्या वेळेस ती जाणार नाहीत ह्याची शाश्वती आहे का? बीजेपीला ती पाठिंबा देणार नाहीत किंवा देणार आहेत, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की ती भाजप पुरस्कृतच आमदार होण्याची ती स्वप्न बघत आहे। तर संजय मामा शिंदेनी आमदार बघायची स्वप्न बघू नये। आपल्याला इतर काही संघटनांनी किंवा इतरही उमेदवार आहेत तिथे चार उमेदवारांमध्ये सध्या ठीक आहे दिसून येतं, शिवसेना शिवसेना आहे, अपक्ष उमेदवार आहेत संजय मामा शिंदे, त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार प्राध्यापक रामदास धोलकर आणि या ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील पाटील गटाला आपण पाठिंबा दिला, कोणते या तीन गटात तरी इतर राजकीय काय आपल्याला पाठिंबा संदर्भात काय संपर्क केला होता? संपर्क म्हणण्यापेक्षा संपर्क करत असतात लोक, त्याबद्दल काय आपला विषय नाही। लोकशाही आहे, कोणी कोणाला बोलू शकतं किंवा चर्चा करू शकतं। आम्ही कोणाबरोबर ही चर्चा केलेली नाही, आम्ही स्वतः कार्यकर्त्यांशी कॉलवर बोललो प्रत्यक्ष भेटलो त्यानंतर तुम्हाला सांगतो हा पाठिंबा आपण जाहीर केलेला। आणि संजय मामा शिंदेचा जो भाग आहे का ते गेले 5 वर्ष आपण पाहत आलो की अण्णाभाऊ साठेचा पुतळा असू द्या किंवा बाबासाहेबांचा पुतळा असू द्या ह्या पुतळ्याला ते कधी हार घालायला आलेले नव्हते, त्यामुळे दलित समाज पूर्णपणे नाराज आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला सांगतो की दलित समाजाच्या वतीने आपण 100% त्यांना मतदान देण्याचा मी प्रयत्न करणार आहे व नारायण आबा पाटील हे 100% आमदार होणारच आहेत आपला पाठिंबा दिल्यानंतर। कुठेतरी काल नागेश कांबळे यांनी एक भूमिका मांडली की दलित समाज हा किंगमेकरच्या भूमिकेत येणार आहे, आज आपण
पत्रकार परिषदेतून माझ्या मुलांना माझ्या पाठीला पाठिंबा देतात. कुठेतरी ह्या गोष्टी या गोष्टीमध्ये वेगळे पण दिसत वेगळे. दलित समाज हा कायम कायमस्वरूपी निर्णायक भूमिकेत राहिलेला आहे. आतापर्यंत जेवढे दलित समाजाने जिथं पाठिंबा दिलेला आहे तिथं तो किंग मेकरच ठरलेला आहे. किंग मेकर आता पुढील काळामध्ये नागेश दादांनी जे वक्तव्य केलं की किंग मेकर आपण ठरू किंवा समाज ठरेल, तर ते त्यांनी काही विचारपूर्वकच निर्णय घेतले असतील त्याबद्दल मी भाष्य करणं चुकीच आहे. नारायण आबा यांना जे पाठिंबा देतो की दलित समाजावर तुम्हाला सांगतो ज्या स्कीम असतात जे करमाळ तालुक्यामध्ये 118 गावे आहेत त्यापैकी 105 ग्रामपंचायत आहेत. त्यातल्या काही ग्रामपंचायती ह्या कंबाईन मध्ये आहेत संयुक्त आहेत. तर त्या ग्रामपंचायतीमध्ये 15% निधी SC साठी किती वापरला जातो किंवा काय ह्या गोष्टी कळायला मार्ग नसतात. सर्वात मोठा अन्याय जो होतो दलित समाजावर तो ग्रामपंचायतीमध्ये होतो. 15% निधी वापरला जात नाही, दलित वस्ती निधी कुठतरी वापरला जातो ह्यासाठी सत्तेत येणं बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे की राजकीय सत्ता ही सर्व समस्येची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सत्तेत आपण येऊन सत्तेत आल्यानंतर आदरणीय नारायणबा पाटील हे आमदार झाल्यानंतर पंचायत समितीवर तुम्हाला सांगतो बाकीच्या काय योजना राबवण्यासाठी दलित समाजाचे घरकुल असतील किंवा इतर काही योजना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी विहिरे असतील ह्या कटाक्षाने आपण त्यावर काम करणार. ह्यात दलित समाजाचं उन्नती करण्यासाठी आपण कटिबद्ध राहण्यासाठी आपण नारायण आबा यांना पाठिंबा देत आहोत. दादा आता आपण वंचितमध्ये सध्या सक्रिय आहात, वंचित बहुजन आघाडीमध्ये, आणि आता आपण पाठिंबा देत आहात, नेमकं वंचितच्या वतीने देत आहात का नेमकं वैयक्तिक कसं काय? हा माझा वैयक्तिक पाठिंबा आहे कारण वंचित बहुजन आघाडीमध्ये मी प्रवेश केलेला आहे. पण वंचित बहुजन आघाडीचा सध्या करमाळा तालुक्यामध्ये कोणताही उमेदवार उभा नसल्या कारणाने व सर्व कार्यकर्त्यांची तळमळ पाहता सर्व कार्यकर्ते तुम्हाला सांगतो परत नाही त्या माणसालाच मतदान जाऊन परत तीच परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्या कारणाने आम्ही नारायण आबा पाटील यांना जाहीर पाठिंबा देतोय.